नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आजच्या बटाटा आधुनिक पद्धतीने व पारंपरिक पद्धतीने कसा लागवड करायचा ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण मित्रांनो, जी पारंपरिक पद्धतीने जी शेती आहे आपली, तर ते आज बरेचसे शेतकरी त्याच पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये कुठेतरी घट ही आपल्याला येत असते, किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी तर आधुनिक पद्धतीचा व त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। तर तसाच मी माझ्या आज बटाटा जो लागवड चालू आहे माझ्या शेतामध्ये, तर या शेतामध्ये मी आधुनिक पद्धत व तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी ती लागवड केलेली आहे। तर मी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, पूर्ण बटाटा लागवड कशी केली, त्यामध्ये सरी वगैरे कशी काढली, तंत्रज्ञानाचा आपण त्या ठिकाणी वापर कसा केला, आधुनिक जे आपल्याकडे पॉवर विडर असेल किंवा पॉवर विडरच्या साह्याने यामध्ये सरी जी काढली ती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर पण मित्रांनो, त्या अगोदर शेती उपाशी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटीचं बटन दाबायला विसरू नका। चला तर मग बघूया आपण। सर्वात प्रथम मी तुम्हाला बटाटा लागवड ही कशी करायची ते या ठिकाणी दाखवतो। तर चला तर मित्रांनो, आपण अगोदर काय केलं, वावर आपलं अगोदर पेरलेलं होतं, पेरल्याच्या मक्का वगैरे जर काही काढले आपण, तर त्या ठिकाणी काय करायचं, रोट्या वगैरे मारून घ्यायचं। जर रोट्या नसेल मारायचं, नांगरलेलं असेल, तर त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने बेड काढून घ्यायचे। ट्रॅक्टरच्या साह्याने बेड काढल्याच्या नंतर तर बेड कसे काढले ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। हे बेड तुम्ही इकडे पाहू शकता, आपण जे आपले अद्रक वगैरे पिकासाठी जी बेड आपण त्या ठिकाणी काढत असतो तशीच बेड या ठिकाणी आपल्याला काढावं लागतात। आता हा इकडं ह्या साईड आपले बटाटा लागवड झालेली आहेत, आता पुढचं जे बटाटा लागवड आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तर मित्रांनो, ज्यावेळेस बटाटा लागवड करायची तर त्यावेळेस दोन्ही बटाट्यामधील अंतर एक हित किंवा एक हिताच्या आत असं या ठिकाणी आपलं घ्यायचं असतं। व ही सरी बेडवरती जी आपण अद्रक वगैरे लावण्यासाठी जी सरी काढत असतो त्याच पद्धतीने यावरती सरी काढायची। फक्त काय करायचं आहे मित्रांनो, जो आपला बेड आहे तर तो बेड थोडा उंच घ्यायचा आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला बटाटा वगैरे काढण्याचं काम पडेल तर त्यावेळेस काय होईल, आपण वक्राच्या साह्याने या ठिकाणी वक्कर वगैरे टाकून त्या ठिकाणी तो बटाटा काढू शकतो। अशा याच्यामध्ये तर बेडाचं जे अंतर आहे तर ते आपल्याला जास्त घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला हे बटाटा लागवड त्या ठिकाणी करायचं आहे। व बटाट्याची सरी आधुनिक पद्धतीने व तंत्रज्ञान पद्धतीने मी कशी काढली तर हे तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर चला तर आम्ही पॉवर 7 HP पॉवर विडरचा जो वापर या ठिकाणी केला, तर तंत्रज्ञान पद्धतीने जी अशी जर शेती तुम्ही त्या ठिकाणी केली तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नसुद्धा होईल व तुमचा वेळसुद्धा त्या ठिकाणी वाचेल, कारण की आज अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी बरंच वाढलेलं आहे। तर काय होतं, बैलजोडी ठेवण्यासाठी त्यांना परवडत नाही व त्या ठिकाणी बैलजोडी जर ठेवायची तर घरातील एक व्यक्ती त्या ठिकाणी राहावं लागतो। जर तुम्ही अशा प्रकारे जर एक पॉवर विडर त्या ठिकाणी जर घेतलं तर तुमचं त्या ठिकाणचा जो खर्च आहे व तो तुमचा जो एक गडी आहे किंवा सालदार वगैरे जे ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवावं लागणार नाही, किंवा तुम्ही त्या जागेवरती बैलजोडीच्या जागेवरती दोन गाईसुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकता, जेणेकरून तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढू शकतं। तर अशा पद्धतीनं आम्ही हे स्वतः एक पॉवर विडर या ठिकाणी घेतलेलं आहे। तर याला अटॅचमेंट काय काय केलेलं आहे मित्रांनो, तर सर्वात प्रथम प्रथम मित्रांनो याला काय करायचं आहे, हे 7 HP पॉवर विडर आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याला पुरवण्यासाठी सारखं आहे। तर हे घरगुती वापरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, आपण याला हा जो रोटावेटर आहे तर हा याला जोडलेला आहे, हा रोटावेटर पूर्ण बेडवरती 3 फुटाचा या ठिकाणी रोटावेटर त्या ठिकाणी तयार होतो। तर 3 फुटाचा रोटावेटर त्याला जोडायचं आहे, जेणेकरून काय होईल, तुमचा हा जो बेड आहे तर ह्या बेडवरती तुम्ही जे बेसळ डोस वगैरे शेणखत वगैरे जे टाकलेलं असतं तर त्यानं अगोदर याच्यामुळे काय होईल ते पूर्ण कालवलं जाईल, जेणेकरून तुमचा जो अगोदरचा खर्च आहे
पहिले शेतकरी काय करायचे, बेडवरती जर भेसळ डोस वगैरे जर टाकलेला असेल किंवा त्यामध्ये शेणखत वगैरे जर टाकलेलं असेल तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोट्या मारून किंवा एखाद्या शेतकऱ्याला जो बैलजोडीचं काम करत असतो त्या शेतकऱ्याला बोलवून त्या ठिकाणी काय करावं, त्याला वक्कर फिरावा लागतो जेणेकरून त्याचा खर्च त्या ठिकाणी वाढत राहतो. ह्या पॉवर वीडरच्या साहाय्याने काय होतं, तुमचे दोन्ही कामं या ठिकाणी होऊन जातील. जे तुम्ही जे खत वगैरे टाकलेलं असेल तर ते पूर्ण या ठिकाणी मिक्स होऊन जाईल. व त्याचबरोबर मित्रांनो हे काय करेल, या ठिकाणी ह्या ठिकाणी याला आपण जे आपल्या शेतामध्ये मका वगैरे कोळपण्यासाठी जे कोळपं वापरतो तेच कोळपं या ठिकाणी वापरलेलं आहे. त्याचा जुगाड आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. तर या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, हे कोळपं तुम्ही या ठिकाणी बघा, हे जे कोळपं आहे तर हे जे मका सरीसाठी तेच कोळपं आहे. फक्त यासाठी काय केलं आहे, पुढची याची जी दांडी आहे तर ही पूर्ण काढून टाकलेली आहे. व ही काढल्याच्यानंतर त्याला एक पट्टी अटॅच केली ह्या एक ठिकाणी, याला एक जॉइंडर असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याला हे अटॅचमेंट या ठिकाणी केली व अशी अटॅचमेंट करून हे पूर्ण त्यावरती चालते. म्हणजे एका याच्यात हे दोन कामं त्या ठिकाणी करताय की अगोदर याला पूर्ण बेडमधील जे खत वगैरे असतं ते त्या ठिकाणी मिक्स होऊन जातं व नंतर मागून सरी त्या ठिकाणी काढत असतं मित्रांनो. तर हे बघा सरी जी काढलेली आहे तर अशा पद्धतीनं सरी तुमची एकदम पेसोपेस तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही सरी त्या ठिकाणी काढू शकता. चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या या शेतामध्ये बटाटे लागवड करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा व पारंपरिक पद्धतीचा दोन्हीचाही विचार करून त्या ठिकाणी तंत्रज्ञानसुद्धा या ठिकाणी वापरलेलं आहे. जर असंच जर या ठिकाणी आपण शेती वगैरे जर केली तर आपल्याला खर्च त्या ठिकाणी कमी प्रमाणात लागेल व असं करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल. म्हणून म्हणतो मित्रांनो जर ह्या व्हिडिओ जर प्रत्येक शेतकऱ्यांना पाठवा व अशी शेती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करायला लावा. धन्यवाद.